राज्यामध्ये सध्या सुरू असलेली आरोग्य भरतीची परीक्षा ही सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेली आहे। परीक्षा देताना अनेक प्रकारच्या समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागलं असल्याचे प्रकार पाहावयास मिळत आहे। तर आता पुन्हा एक आरोग्य भरती प्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली आहे। रविवारी दिनांक 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:00 होणाऱ्या आरोग्य भरतीचा पेपर सकाळीच लीक झाला असल्याचा दावा औरंगाबादमध्ये करण्यात आला आहे। राज्यात आरोग्य विभागात ड वर्गासाठी 3466 जागा आहेत। यासाठी रविवारी दिनांक 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या आरोग्य विभाग परीक्षेचा पेपर 6 तास अगोदरच सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसून आले आहे। लीक झालेला पेपर आणि प्रत्यक्ष पेपर यामध्ये साम्य असल्याचंही सांगण्यात येत आहे। आरोग्य विभागातील परीक्षेचा पेपर परीक्षा आधीच फुटल्याचं निष्पन्न झाले आहे। दुपारी 2:00 सेंटरवर परीक्षा सुरू झाल्या, मात्र सोशल मीडियावर सकाळी 8:00 पेपर फुटल्याचे स्क्रीनशॉट आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे। खरा आणि फुटलेला पेपर तंतोतंत जुळले असून PDF स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। दरम्यान असं असताना औरंगाबादमध्ये विद्यार्थ्याची घोटाळेबाज परीक्षा रद्द करा अशी मागणी होत आहे। आज जो आरोग्य सेवकचा पेपर झाला आहे, जो संध्याकाळी म्हणजे दुपारी 2 ते 4 होता, हा प्रश्नपत्रिका ही रात्रीच 12 वाजता फुटली अशी चर्चा आमच्या निदर्शनास आली होती। आम्ही फुटलेली प्रश्नपत्रिका आणि झालेला पेपर हा मॅच करून पाहिला आणि आमच्या असं निदर्शनात आलं की जो फुटलेला पेपर होता आणि झालेली प्रश्नपत्रिका होती ही सेम टू सेम निघालेली आहे। त्याच्यामुळे मी राजेश टोपे साहेब जे आपले आरोग्यमंत्री आहेत त्यांना अशी विनंती करतो की ही परीक्षाच रद्द करून टाका। तुमच्याच्याने जर होत नसेल तर विद्यार्थ्याचं नुकसान करू नका, अन्यथा विद्यार्थी रस्त्यावर उतरला तर मग तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल। आणि जगाचा इतिहास आहे, जर विद्यार्थी रस्त्यावर उतरला तर त्या भागाचा आणि जगाचा त्या प्रांताचा पूर्ण इतिहास बदलतो। कृपया करून विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळू नका, कारण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या जीवाशी जर काही खेळत असाल तर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। तसेच औरंगाबादमध्ये झालेल्या ह्या प्रकारावर राज्य सरकारने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा। दरम्यान आरोग्य विभागातील झालेल्या या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।